पालघर पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील आणि श्री हाटे यांच्यासह आमदार रवी फाटक, मी स्वतः आमदार अमित घोडा, श्री माळी आणि आमचे पालघर पंचायत समितीचे उपसभापती, अशी सगळ्यांची बैठक एका महत्त्वाच्या मुद्द्यावर झाली की 21 जूनला श्री हुसेन आणि श्री राम परमार हे जे आज तक आणि हिंदुस्तान टाईम्सचे पालघरचे पत्रकार आहेत ते एका गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला आणि इतकंच नव्हे तर तुम्ही आरोपीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग का करताय असं म्हणून त्यांना धक्काबुक्की देखील केली होती. या पार्श्वभूमीवर पालघरच्या पत्रकारांचं अनेक दिवस धरणं आंदोलन चालू आहे. आज सभापती रामराजे निंबाळकर आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि त्यांच्यामध्ये तिथले जे काबाडी म्हणून अधिकारी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आणि अन्य एका अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक जी पत्रकारांना दिली त्या दोघांवरती बडतर्फीची कारवाई करावी आणि पालघरचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत शिंगे त्यांची बदली करावी ही त्यांची मुख्य मागणी आहे. कारण पत्रकारांकडचा जे व्हिडिओ रेकॉर्डिंग समजा असेल तर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग कुठेही प्रसारित झालेलं नव्हतं. अशा वेळेला व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रसारित केलेलं नसताना आणि त्याबद्दल कोणतंही त्यांनी काही असं वादविवाद न करतासुद्धा त्यांना 5 दिवस त्या ठिकाणी 353 कलम लावून जामीन न मिळाल्यामुळे जेलमध्ये ठेवावं लागलं. पालघरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनतेच्या अनेक आंदोलनांवर मग त्यात आदिवासींची आंदोलनं आहेत, भूमिहीनांची आहेत, सूर्याच्या संदर्भात ते प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची आंदोलनं आहेत, या सगळ्यामध्ये हे सर्व पत्रकार पालघरचे जे आहेत ते तुम्हाला तर कल्पना आहे की कुठल्याच पक्षाचे नसतात. तर अशा वेळेला ते सर्वजण आज इथे एवढ्यासाठी धाव घेतली की त्यांनी लवकरच परत मोठं आंदोलन ठेवलेलं आहे पण त्याच्या अगोदर सभागृहाच्या मार्फत आणि माननीय सभापतींकडून न्याय मिळावा म्हणून ते आणि श्रीनिवास वनगा या सगळ्यांनी आज आम्ही बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सरकारची सकारात्मक भूमिका दिसते आहे. त्यामध्ये चौकशी करून कारवाईच्या संदर्भात देखील निर्देश माननीय सभापतींनी गृहराज्यमंत्र्यांना दिलेले आहेत. पालघरच्या SPंच्या बदलीच्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटणार आहोत. परंतु एका बाजूला जनतेची आंदोलनं चालू असताना कारण नसताना आणि त्यांना असंही सांगितलं पालघर SPंनी की तुम्ही पत्रकार काय आहात आम्हाला माहिती आहे, तुमच्या विरुद्ध खंडणीचे गुन्हे आहेत, मग त्याच्यावर पालघरच्या रमाकांत पाटील आणि सगळे समीर मणियार आणि सगळ्या पत्रकारांनी सांगितलं, नीरज राऊत वगैरे सगळ्यांनी, की कोणावर गुन्हे आहेत तुम्ही आम्हाला सांगा तर आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये फेस करायला तयार आहोत, परंतु याची कुठेतरी धमकी देऊ नका. परंतु पालघरचे पोलीस अधीक्षक सातत्याने एक अशा पद्धतीचं बेजबाबदार वर्तन करत आहेत म्हणून सभागृहामध्ये सुद्धा मी लक्षवेधी सूचना, मी आमदार रवी फाटक, आमदार अमित घोडा हे सगळे दोन्ही सभागृहात आम्ही लक्षवेधीची सूचना जी आहे ती देत आहोत. आणि या आजच्या बैठकीमध्ये पत्रकार हा जो चौथा स्तंभ आहे त्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून माननीय सभापती रामराजे निंबाळकर यांनी गृहराज्यमंत्र्यांना निर्देश दिलेले आहेत. पण सभागृहाच्या माध्यमातून सुद्धा जे अनुत्तरित अजून प्रश्न आहेत बदलीसारखे किंवा गुन्हा जो आहे तो रद्द करण्याच्या संदर्भातले त्यावरती आम्हाला अजूनही न्यायाची अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू.